नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत. दिनांक 11 जुलै रोजी सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की लोणावळा भागातील कार्ले फाटा परिसरात काही इसम हे चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. बातमीचे गांभीर्य ओळखून सत्यसाई कार्तिक यांनी मध्यरात्रीपासूनच कार्ला फाटा परिसरात त्यांच्या पथकासह सापळा रचला होता. मिळालेल्या बातमीप्रमाणे 11 जुलै रोजी पहाटे 3:05 सुमारास जुन्या मुंबई पुणे हायवे रोडवरील तेजस ढाब्यासमोर एक संशयित वाहन थांबल्याने श्री कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबून गाडीतील इस्मानकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद इस्मानचे घेतलेल्या झडतीमध्ये नमूद इस्मानच्या सोबत असलेल्या चारचाकी वाहनाच्या डिक्कीमध्ये 2 पोत्यांमध्ये रुपये 9,20,000 रुपये किमतीचा 48 किलो गांजा मिळून आल्याने सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच नमूद इस्मानकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले आहे. नमस्कार, मैं सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा पुणे ग्रामीण. 11/7/2024 रोजी सुबह 3 बजे के आसपास लोणावळा डिवीजन के स्क्वाड के सारे अधिकारी और कर्मचारी मिलकर एक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन के हद में एक रेड किया था. वहाँ पे कार्ला फाटा तेजस ढाबा के पास एक गाड़ी को हम लोग ने चेक किया है गोपनीय इंफॉर्मेशन के आधार पर. उस गाड़ी में अप्रॉक्सीमेटली 48 किलो गांजा हमको मिला है और उसके बाद तुरंत हम लोग ने लोणावळा ग्रामीण पुलिस स्टेशन में गुना दाखिल करके जो 3 लोग थे उसमें गाड़ी में जो पुणे से खोपोली तक गांजा ट्रांसपोर्ट कर रहे थे वहाँ सप्लाई करने के लिए उनको अरेस्ट किया है. उनके साथ में हुंडई एसेंट गाड़ी, 48 किलो गांजा और 4 मोबाइल जब्त किए. टोटल मुद्देमाल 14,60,000 का मुद्देमाल हम लोग ने जब्त किया है. इसमें 3 आरोपी के नाम है, नितिन शिवाजी लेने, संदीप बुट्टे और गणेश दराड़े. तीनों बीड के रहने वाले हैं. तीनों को हमने अरेस्ट किया है और तीनों अभी पुलिस कस्टडी में. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश बंटी कवडे, अंकुश नायकुडे, पोलीस नाईक दत्ता शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिळवंडे, सुभाष शिंदे, महेश थोरात यांच्या पथकाने केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.